उद्योजकाची अपहरण करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीतील चार सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे या सराईत गुन्हेगारांवर खून खुण, खुनाचा प्रयत्न खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली संतोष उर्फ लोभ्या चिंतावंत चांदिलकर मंजित उर्फ आबा मानसिंग सावंत शशिकांत उर्फ पप्पू मच्छिंद्र कुंभार आणि फरारी असलेला मयूर बाळासाहेब गोळे अशी या सराईतींची नावे आहेत या आरोपींनी उद्योजक सुहास बाफना यांना पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीसाठी अपहरण केले होते या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पोलीस आयुक्त रवींद्र कदम गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे आणि पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव आणि सहाय्यक निरीक्षक सुनील गवळी यांच्या पथकाने आरोपींना अटक केली होती खंडणीविरोधी पटकाने संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लुभ्या चांदीलकर यांच्यासह चार जणांवर मोका कायद्यानुसार प्रस्ताव सादर केला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या मोकाच्या प्रस्तावास मंजुरी दिली पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त समीर शेख करीत आहेत